पाव असा चाकुणी किंवा सुरीने कापायचा त्यामध्ये घालायचे आहेत थोडीशी लाल चटणी हे बघा अशी पसरून घ्यायची आहेत त्यामध्ये ठेवायचं आहे आपला वडा आणि सुरू व्हायचे आहेत नमस्कार सुविद्या किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मुंबई स्पेशल वडा तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी घेतले दीड इंच अल्ल, दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहेत म्हणजेच रगडा हे बघा अशा प्रकारे मी वाटून घेतलेले आहेत आणि मी त्याला फोडणी देण्यासाठी दोन मोठे चमचे तेल घेतलेले आहेत एका टोपामध्ये त्यामध्येच घातले आहेत एक चमचा मोहरी मोहरी चांगली आपल्याला तडतडू द्यायची आहेत त्यामध्येच घालून घ्यायचे आहेत एक चमचा जिरे जिरे ही आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत त्यामध्येच घातले आहेत दहा ते पंधरा कडीपत्त्याचे पाने आणि एक चमचा घातले आहेत धणे धणे ही बारीक करून घेतले कुटून घेतलेले आहेत त्यामध्येच घातले आहेत एक चमचा उडीद डाळ ही आपल्या सर्व मिश्रण हे एकदम कुरकुरीत असं फ्राय करून घ्यायचं आहे दणे ही तुमच्याकडे अख्खे असेल तर त्याला एक कपड्यामध्ये बांधून एक चि ठेचून घ्यायचं आहे किंवा हाताने क्रश केलं तरीही चालेल आणि आपण जो खरडा तयार करून घेतलेला होता म्हणजेच हिरव्या मिरचीचा जो लसणामध्ये रगडा करून घेतलेला होता तो त्यामध्ये घालायचा आहे तसेच त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत अर्धा चमचा हळदी पावडर आणि थोडासा हिंग घेतलेला आहेत एक पिंच तसेच चवीनुसार घालून घ्यायचे आहेत मीठ आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं तेलामध्येच कुरकुरीत करून घ्यायचं आहे म्हणजेच फ्राय करून घ्यायचं आहे ह्या मसाल्यामध्येच तर वडापावची खरी मज्जा आहे हे बघा अशा प्रकारे आपण एकदम कुरकुरीत असं तयार करून घेतलेले आहेत बघू शकतात याला थोडंसं जास्त बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे हे <laughs> बघा आता मी बटाटे सहा बटाटे उकडून घेतलेले आहेत ते हाताने असे मॅश करून घ्यायचे आहेत हे बघा संपूर्ण बटाटे आता मी मॅश करून घेत आहेत यामध्येच आपल्याला ही चटणी घालायची आहेत हे बघा आपले पूर्ण बटाटे हे बारीक झालेले आहेत त्यामध्येच घालून घ्यायचे आहेत गरमागरम चटणी आणि चटणी घालून ती चटणी आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत म्हणजे जे आपण वडापाव जे वडे बनवतो त्याची जी आतमनचं जे मसाला असतो तो तयार करणार आहोत त्यामध्येच घातले आहेत मी एक वाटी कोथंबीर कोथंबीर आपल्या आवडीनुसार घालायची आहे कमी जास्त हे आपल्या वडापावचं एकदम व्यवस्थित असं हे मिश्रण आहेत हे घातल्याशिवाय आपला वडा हा टेस्टी लागत नाही हे बघा मी हाताच्या साह्याने त्याला व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला आवडीनुसार हा आपल्याला हवे तसे हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे बघा असे बॉल तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला छोटे आवडत असेल तर छोटे करा मोठे आवडत असेल तर मोठे करा किंवा मीडियम जसे हवे तसे करू शकतात आपल्या आपल्या आवडीनुसार आपला मसाला एकदम रेडी झालेला आहे त्याचे बॉल्सही मी आता सर्व रेडी करून घेत आहेत हे बघा अशा प्रकारे हे बॉल तयार करून घ्यायचे आहेत एकदम परफेक्ट असे आता मी याचे पाच बॉल तयार करून घेतलेले आहेत बाकीचं सारण ठेवून दिलेले आहेत आता आपण त्यावरती लागणारं कवर म्हणजे कोटिंग तयार करून घेणार आहोत त्यासाठी घेतले आहेत मी एक वाटी बेसन त्यामध्ये घातले थोडासा सोडा आणि चवीनुसार मीठ तसेच एक पिंच हळद घातली हळद नाही घातली तरीही चालेल हळद ऑप्शनल आहे ज्याला आवडती त्याने घालावी कारण ते वरच्या कवरमध्ये हळद नाही घातली तरीही चालते आणि थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालून याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहेत हे बघा अशा प्रकारे घट्टही नको आणि एकदम पातळही नको त्यामध्येच आता आपल्याला सोडून घ्यायचं आहेत असा हा वडा हे बघा हा बॉल त्यामध्ये सोडून त्याला चमच्याच्या साह्याने असं करून घ्यायचं आहे आणि तेल आपल्या एका कढाईमध्ये एकदम उकळलेलं आहे त्यामध्ये असं चमच्याने सोडून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला हाताने टाकता आले तर हाताने बी टाकू शकतात हे बघा मी बाकीचे वडे सर्व हाताच्या साह्यानेच टाकून घेत आहेत हे बघू शकतात हे बघा एकदम परफेक्ट असे तेलामध्ये व्यवस्थित सोडून घ्यायचे आहेत थोडा वरतीच हात ठेवायचा आहे तेलापर्यंत जाऊ द्यायचा नाही आहे तर मी आता हे पाचही वडे त्यामध्ये सोडून घेतलेले आहेत याला आपल्याला व्यवस्थित असं कुरकुरीत फ्राय करून घ्यायचं आहे आणि गॅस कधी थोडा मीडियम थोडा हाय फ्लेमवरती याला व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा एक साईड आपली फ्राय झालेली आहेत आता आपण दुसऱ्या साईडने पलटी मारून घेऊया वडापाव करताना थोडं तेलाचं प्रमाण हे थो एक्स्ट्रा असलं तर एकदम बेस्ट थोडं जास्तच हवं कारण आपल्या वड्याच्या वरती तेल पाहिजे हे बघा आपले वडे एकदम कुरकुरीत खमंग असे दिसत आहेत बघू शकतात एकदम परफेक्ट मुंबई स्टाईल वडार रेडी झालेल्या आहेत हे एक खाण्यासाठी एकदम सुपर लागतात हे बघा आपले वडे हे एकदम परफेक्ट रेडी झालेले आहेत म्हणजे वड्याचं वरचं कवर असतं हेही कुरकुरीत झालं पाहिजे ते कुरकुरीत झालं तरीच वडा खायला खरा मज्जा येते ते अजिबात नरम असता कामा नये म्हणून आपल्याला आता हा गॅस स्लो करायचा आहे आणि थोड्या वेळ स्लो गॅसवरती याला फ्राय करून घ्यायचं आहेत याच्यामध्ये थोडं माझ्या अंदाजे तेल थोडं कमी झालेलं आहे अजून तेल पाहिजे म्हणजे आपल्या वड्याच्या वरपर्यंत तेल पाहिजे हे बघा अशा प्रकारे आपले वडे रेडी झालेले आहेत आता आपण त्याचं तेल थोडं नेत्रू देऊया आणि वडे हे काढून घेऊया एकदम परफेक्ट